तुला आठवत आहे रे, तू 93-94 चं म्हणतोय की तुला समजलं कसं की तुझा मुंबई टीम मध्ये सिलेक्शन कुठं झालंय? म्हणजे ग्राउंड वर होतास की? तो जरा सांग ना आम्हाला किस्सा. प्रत्येक म्हणजे पहिल्या लीग मॅच पासन मी मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या 15 मध्ये होतो. ओके. प्रत्येक मॅचला मला सांगितलं जायचं की तू 11 नाही खेळणार, म्हणून तू परत अंडर 19 ला जाऊन खेळ. लकीली काय झालं, सचिन न्यूझीलंडची टूर आली, 93-94 ची न्यूझीलंडची टूर आली आणि सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि संजय मांजरेकर गेले त्या टूरला. त्यामुळे माझी जागा झाली तिकडे, एक प्लेस निर्माण झाली. आणि रवी शास्त्रीनी, त्यावेळेला काय मोबाईल फोन वगैरे नव्हते, तर रवी शास्त्रीनी मला एक वाया वाया मेसेज, मला मी शिवाजी पार्क मध्ये वाढलेलो मुलगा आहे, शिवाजी पार्क जिमखान्यावरती एक मेसेज आला मला. ओके. रवी शास्त्रीनी तुला मेसेज दिलाय की तू 4 नंबर बॅटिंग करशील क्वार्टर फायनलला, तर तयार राहा प्री क्वार्टर. Okay. मला 8 दिवस मिळाले ते प्रेपरेशन साठी, आणि तो मेसेज एवढा क्लास मेसेज होता ना तो, की आय गॉट 8 डेज टू प्रिपेअर माय सेल्फ, की मी 4 नंबर बॅटिंग करीन काही झालं तरी. वाव. आणि तेव्हा मला 8 दिवसामध्ये मी ठरवलं, मला जर का चान्स मिळाला तर मी सोडणार नाही.